राज्य में ओबीसी के प्रश्न पर सभा आयोजित की जा रही है, उसी श्रृंखला में भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल द्वारा गोंदिया में सभा संपन्न हुई। इस वक्त विशेष रूप से भाजपा नेता आशीष देशमुख मौजूद थे। भारतीय जनता पार्टी ने लोकसभा विधानसभा में ओबीसी समाज का प्रतिनिधित्व करने का काम किया है, इसलिए आज लोकसभा और विधानसभा में ओबीसी भाइयों की संख्या अधिक दिखाई देती है, इसलिए केवल भाजपा ही ओबीसी समुदाय का विकास कर सकती है, ऐसा देशमुख ने मीडिया से बात करते हुए कहा। साथ ही साथ आशीष देशमुख ने पटोले पर आरोप लगाते हुए कहा कि कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ओबीसी के लिए कोई काम नहीं कर रहे हैं। वर्तमान में ओबीसी के बहुत सारे आंदोलन हो रहे हैं और किसी भी आंदोलन में पटोले ने भाग नहीं लिया है। अरे बगा, भाजपा ही सातत्याने ओबीसी च प्रतिनिधित्व विधानसभा मध्ये लोकसभा मध्ये वाढावं यासाठी मागील कित्येक वर्षापासून नक्कीच आपले प्रतिनिधी देत आहे। आज जर देशामध्ये 27% पेक्षा जास्ती ओबीसी कोण्या पक्षाचे असतील तर ते भाजपाचे आहे। संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये 45% पेक्षा जास्ती आमदार हे भाजपाचे आहे, म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधित्व हे ओबीसी समाजाला देण्याचं, आपल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील जास्तीच्या जास्ती ओबीसी बांधव हे आमदार आणि खासदार म्हणून आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। आणि बघा, ह्या सर्व अधिकार हा बीजेपीच्या दिल्ली येथील पार्लमेंटरी बोर्डाला आहे, पण जे वातावरण आज आहे, जे लोकप्रतिनिधी आज भाजपाचे सतत कार्यरत आहे, जनतेपर्यंत जात आहे, ते जर ओबीसी असतील तर नक्कीच त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी पक्ष समोरच येईल की जाय। हे बघा, शेवटी काहीतरी भारतीय जनता पार्टी करत असताना स्वतः काही पक्षाच्या वतीने करायचं नाही, राज्याचे प्रदेशाध्यक्ष होऊन बसले आहे, ओबीसींना 100% नाना पटोले विसरले आहेत। आज कोणत्याही ओबीसींच्या आंदोलनामध्ये नाना पटोले सहभागी होत नाही, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढत असलेले नाना पटोले आपल्याला कुठेही दिसत नाही, म्हणून ओबीसींच्या पोटावर पाय मारण्याचं काम नाना पटोले करतायत, त्याचाच धिक्कार आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये जनता करते। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ मनीष ठेंबरे, बीसीएन न्यूज, नागपूर।